येस कर्नल साहेबांनी चिठ्ठी पाठवली आहे. हां हां या ना आत या. नाही नको नको आओ या. नाही खरंच नको. चला बरं. काय हो. काय नाही भोसल्यांकडनं चिठ्ठी आली आहे. तुमचा फोन लागत नाही आहे, डेड असावा. विशाल आणि पूजाचा फोन आला होता, पहाटेच्या फ्लाईटने सिंगापूरहून निघालेत, 10:30 वाजेपर्यंत घरी पोचतील. जास्त दमले नसतील तर डिनरसाठी दोघांना येथेच पाठवावे कळावे. अरे बापरे 10:30 वाजले, फ्लाईट आली असेल की. नंदा काय ग. काय नाही, 8 दिवस झाले दोघांना जाऊन. आपल्याला फक्त ईमेल, तिथे बहुधा रोज फोन असणार. तू म्हणजे ना आता टिपिकल सासू सारखं बोलायला लागलीस. मुलाचं लग्न झालं ना की मुलांच्या आयात जास्त इन्सिक्युअर होतात. इन्सिक्युअर वगैरे काही नाही, काळजी असते प्रत्येकाला आणि वडिलांपेक्षा जरा जास्तच. अगं पण आणि आताची मुलं आईच्या हाताबाहेर जायला लग्नाची वाट बघत नाहीत, आधीच जातात. अगं बाई खरंच डेड आहे फोन. व्यायांवर विश्वास नाही आहे तुझा. फोन चालू असता तर विशालनी फोन नसता का केला. पण तरीही नाती कशी वाढवायची ते कळत नाही. संध्याकाळी दोघांना डिनरला पाठवा. नाही आपण गेलोच असतो असं नाही, पण तुम्ही या असा साधा उल्लेखसुद्धा नाही. तू आता टाइम बॉम्बच पेरत फिरायला लागलीस. हा अगं बाई विशाल पूजा आले वाटतं. ओ त्या रात येऊ देऊ नका, मी आलेच. थांबून ठेवा दारा. हॅलो हो हो हो. अरे अरे उघडतोय उघडतोय. अरे बोट चिकटेल ना बेलला. दमलोय दादा. हा हे कधी. आत्ताच. वा फर्स्ट क्लास. आ घरात यायचं नाही, तिकडे रजिस्टर केलं, इकडे भाकर तुकडा दृष्ट वगैरे सगळं व्यवस्थित. दादा घामाने चिंबत झालोय. आईला म्हणावं आंघोळ करून परत दारात उभा राहतो हवं तर. थांब ना 2 मिनिटं. तू थांब. आणि हो दादा हा तो बाबादमच्या जमान्यातला रेडिओ ना तो आधी पॅकअप करा, हार्ड एक तिथे लागणार आहे. चल ना पूजा. आल्या दादा. विशाल 2 मिनिटं थांबला असतास तर काय झालं असत. आई येतच होत्या. शीतल तुला ना अगदी पीक अवर मध्येच मला फोन करायला सुचतो. नाही नाही बोल बोल. मॅनेजर बाई 10 मिनिटं उशिरा जाऊ शकतात. आ फर्स्ट क्लास. शट अप. हँडीकॅमवर फक्त टुरिस्ट पॉइंट शूट केलेत. विशाल ना कूल. हो तो सुद्धा झाला जॉईन. हे सॉफ्टवेअरवाले म्हणजे ना एकाच मास्टरमधनं राईट केल्यासारखे असतात. सासू सासरे मस्त. व्हेरी कॉपरेटिव्ह अँड व्हेरी अंडरस्टँडिंग. टच वूड. बरं ठेव आता, आपण भेटल्यावर बोलू. चल बाय 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 बाय. मॅडम कॉफी. थँक्यू. हे टच वूड काय ग. नजर नाही लागली चाहिये. हां हां म्हणजे भाकरी ओवाळणं तीट लावणं वगैरे तसंच ना. सॉर्ट ऑफ. हां म्हणजे आपले रिच्युअल सॉर्ट ऑफ पद्धतीने करायला तुमची हरकत नाही आहे ना. दादा आज वॉक करून आल्यावर मला का लेफ्ट राईट घेताय. तसं नाही ग, बघ मी पण म्हणतो टच वूड. अरे हो हे घे. वाव आज रोज डे. काल निर्णयावर नाहीये. आमचं गुप्ते आहे ना त्याचा आज वाढदिवस, त्यानेही फुलं वाटली. ग्रेट कल्पना आहे. आई कुठे. समाधी मेडिटेशन. आई
हे आई, सॉक्स आणि रुमाल कुठे आहे? आई विशाल, हे इथे काढून ठेवलेत समोर. थँक यू. हे आता उद्यापासून स्वतःच्या गोष्टी स्वतः घ्यायच्या. हे नाही, त्या गोष्टीमध्ये मला सेल्फ सर्व्हिस करायला लावू नकोस. आईला सांगितलंस की नाही संध्याकाळी आपण पिक्चरला जातोय ते? सांगेन आता. कुठला पिक्चर रे? मॉन्स्टर इन लॉ. अरे हेच हवे होते ना रे? दिलीत पूजाने. बर, आणि हे घेतला? बर. ए विशाल, बूट घालण्या आधी जरा चेकबुक घेऊन ये ना, पैसे काढायचे. मी आणते. हो, आणेल की तो? अगं त्याला माहीत सुद्धा नाही कुठे ठेवलेत. मग शोधेल. अगं पण मी आणतो. मी गुड. फैसा सारखी रूम सर्व्हिस द्यायचं बंद करा आई. आता आधी आया मुलांना लढावून ठेवतात आणि मग बायकांना त्रास देतात पुरुष. आय अग्री. आणि हो आई, आम्ही दोघं पिक्चरला जाणार आहोत, यायला उशीर होईल. येताना जेवणच येईल. जास्त उशीर करू नका. हो, वॉशिंग मशीन मध्ये मी कपडे टाकलेत. मंजुळाबाईंना सांगा जास्त पिऊ नका, फाटतात ते. मॅनेजर बाई, चेकबुक बघा. आई मिळालं ना? चला, बस जाईल आपली. आई जातो ग. अरे येतो म्हणावं. तू तसं समज. आणि हो आई, आई पप्पा दुपारी दोन माणसं पाठवतील. कशाला? अहो, तुमच्या खोलीत दोन कपाट आहेत ना, त्यातलं एक कपाट आमच्या खोलीत शिफ्ट करतील. आणि चावी त्याच्यातच ठेवा, मी रात्री आल्यावर आवरेन, मग तुम्हाला उगीच उठवायला नको. बर. मॅनेजर बाई फुल स्विंग मध्ये आहेत. चला आता. येते आई. दादा येते. मॅनेजर बाई सबऑर्डिनेट असल्यासारख्या चार गोष्टी सांगून गेल्यात बाईसाहेब आम्हाला. किल्ल्या किल्ल्या किल्ल्या. शेवटी काय, ताब्यात हवं सगळं. कपाट हलवताच किल्ल्या हव्यात. अगं कन्व्हिनियंट आहे ते. सारखं सारखं त्यांनी आपल्या बेडरूममध्ये यायचं, म्हणजे त्यांचं सामान त्यांच्या इथे. या गोष्टी फक्त तिनं वेगळ्या पद्धतीनं सुचवल्या इतकंच. त्यात काही मला वावगं वाटलं नाही. माझ्या छताडावर पाय देऊन उभी राहिली ना, तरी तुम्ही म्हणाल बाळासारखे मौसूद पाय आहेत. चिरंजीव पांढरं निशाण घेऊन आणि ही विजयाच्या पताका घेऊन नाचतात माझ्या छताडावर. या विठूचा गजर हरी ना गागा, तिचीच भजन का? झेंडा रोविला. आज एकदम सागर संगीत डिनर होणार. फाइव स्टार हॉटेल सारखी तयारी केली आहेस. हे सगळं मला फर्स्ट क्लास जमतं. जेवणाची गॅरंटी नाही देऊ शकत. एवढं सगळं हौसेने केलंयस, मला गॅरंटी आहे ना. आई कुठे आहे? आई अगं सान्यांकडे थांबली आहे. ग्राहक पेठ काय आज? बेत काय? साधच आहे, फक्त सूप बनवलंय. क्रीम ऑफ टोमॅटो. फॅन्टॅस्टिक. त्याच्या आधी काय क्रीम ऑफ ग्रेप्स वगैरे? म्हणजे काय? म्हणजे वाईन बीन ग. आय डोंट माइंड. आई याला रुगडिया. ए, तिच्या समोर वाईनचं नाव सुद्धा काढू नको. वाईन द्राक्षापासून बनवतात हे कळल्यापासून तिनं द्राक्ष खाणं सुद्धा बंद केलंय. एवढ्या ऑर्थोडॉक्स नाहीये वाटत त्या. हा, हेच तर तिच्या यशाचं गमक आहे ना. जे ती वाटते ते ती नाहीये, आणि जे ती नाहीये ते ती वाटते. सरड्यात सुद्धा स्त्रीलिंगी असतातच ना. दादा काही बोलता तुम्ही? अगं गंमत केली ग, सिरियसली नको घेऊ. वा, झका श्वास सुटलाय. पूजा तुझा स्वयंपाक हिट. मी फ्रेश येऊन येतो. चहा घेणार का रे? नको, जेवूयाच आपण. एक मिनिट एक मिनिट, कपडे बदलायच्या आधी जरा खालून मॅकॅन्टोश मधून आईस्क्रीम घेऊन ये. अगं जायला कशाला हवं? फोनवरून मागवू शकतो आपण. फोन कुठे? हा का समोर. मॅकॅन्टोश विस्कीचं नाव ना रे. दादा आता फास्ट फूड जॉईनला श्रीकृष्ण उपहारगृह हे नाव कसं वाटेल? हा माधवन, विशाल एक फॅमिली पॅक भेज ना. बटरस्कॉच. हा थँक्यू. बटरस्कॉच म्हणजे मस्का मारलेली विस्की. दादा भयंकर वाईट विनोद होता. चांगला होता. हा. अरे आलास तू? मी खाली सान्यांकडेच होते, मला बोलवायचं तरी. मला कसं माहित असणार ते? हे काय, हा सेट कोणी काढला वापरायला? पूजाने. अरे एवढा हौसेने स्वयंपाक केलाय तिने, क्रोकरी चांगली नको? कशासाठी? काय हो, कोणी खास पाहुणे आले तर काढायचा तो. मंजुळाबाईकडे टाकता येत नाही घासायला. घासेल पूजा, मला ना आईची मेंटॅलिटीच कळत नाही. आहेत भांडी तर वापरायची, कुजवायची कशाला? ती कपाट चांदीची भांडी पडलीत ना, तीही वापरायची. ए विशाल, तू आधी फ्रेश होऊन ये. आलो दादा.